कशी दिसते आज? छान दिसतेस ना. अरे पण इथं माशा का गोंगायलेत माझ्यावरती? तुला माहिती का माशा कशावर गोंगतात? शी घाणेरड्या. अगं गोष्ट करतो मधाला त्या माशा असं गप घाणेरड्या. कुछ भी. हा बोला ना. कुणाला बोलतोय तू? घरी बोलायलो का? हा ठीक आहे, पोरींना बोलू नको, पोरी चांगल्या नसतात. कुणाला बोलायलास? कोणी नाही असच. कुठल्या पोरीशी बोलू नको, पोरी चांगल्या नसतात. ए काजल ऐक ना, ही कसली भारी पोरगी आहे, रील कसला भारी आहे. पोरींना बघू नको, पोरी चांगल्या नसतात आणि ती छपरी पोरगी, समजलं ना? तुला सांगितलं ना? ही नाही, ती पण भंगारी. तिला मी कालच बघितलेलं दोन पोरांसोबत. नाही कोणीच नाही, मुलगीच नाही आली पाहिजे आयुष्यात अजिबात. तू माझी सासू आहेस का? हे करू नको, ते करू नको. नाही करायचं, कळलं ना? ऐकायचं सगळं, कुठं जायचं नाही. तू ना वाचू दे पळतीकडे. काय आता दळबदरी मैत्रीने असण्यापेक्षा तिन्ना सेटिंग लावू द्यायची नाही ना, लागू द्यायची नाही. वाटोळ करून टाकलं जिंदगीचं माया. सासू बाई कुठली ऐकून तुम्हाला. काजल मला एक सांग, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, एक माय चान्स सांग, एक तरी फायदा आहे का? एक तरी. हा, 24 तास भूमलत माझ्यासोबत फिरतेस, ह्याच्या नादात मला एक बी पोरगी पटत नाही. हा काय, दिवसभर खर्चा माझ्याच नावाचा, सगळ्या गोष्टी माझ्याच नावाच्या. एक एक फायदा सांग ना. नुकसान एवढे आहे तेवढे माझ्याकडं, जिंदगी झंड झाली आहे माझी. दातकडे ती 12 महिने, दुसरं काय येतं का? नाही आजपासून ना, तू तुझ्या रस्त्यानं, मी माझ्या रस्त्यानं. माग येऊ नको सांगू गब्बा सीता. मग पुरी काय खाणार सांग? तू बोलशील ते तू मागव. अरे तुझ्या मनानं खाऊ आपण काहीतरी. नाही तू बोलशील ते तू मागव. बर बर. ओ मामा मेनू कार्ड द्या बरं. मला पण एक मेनू कार्ड आण. हे काजल तू मुझे बहुत पसंद हो काजल. नाही रे माझे बाबा नाही बोलतील. तुझ्यात असं काय टॅलेंट आहे सांग बरं माझे बाबा तुला एक्सेप्ट करायला. टॅलेंट असं पकड, मैं इसके बीच में से विमल खा के पिचकारी मार सकता है क्या? खरे जा रे भाड़े. बोला जबा के दाने दाने में मेरा प्यार. काजल आयो रे मां. हे बघ मला एक गोष्ट बोलायची तुला. मी ना आजपासून तुझ्या मनावर चालणार नाही. जे काय असेल ना ते माझं डिसिजन असेल, माझ्या मर्जीनं असेल, समजलं का? हा बरं ठीक आहे. मग आज काय करणार आहेस तू? कपडे धुणार आहेस का भांडे घासणार आहेस? स्वयंपाक करणार मी आज. हा ठीक आहे, माझे चालते. ए काजल ही पोरगी कशी आहे, नंबर 1 का नाही आपल्यासाठी? आता का जिरला नाही का अजून? गाडी एक गेली म्हणून काही वाट बघायला सोडायच नसते, डबल दुसरी गाडी येत असते. अरे मर तिकडे जाऊन. भारी येत असते एकदम, माहितीये का तुला? अनुभव आहे. जेव्हा पहिली गेली तेव्हा दुसरी आज चांगली, दुसरी गेली ना आता तिसरी आज. ए काय बघायलाच पुरी करू वाक्य जर तोंडाच आहे, जर तोंड वाक्य जरा स्वतःच. चॉकलेट बॉय आहे मी. चॉकलेट सारखं काळा झरा आहे. काळा जर असला तरी पण मनाने गोरा आहे की काळ्या गांडीच्या गप. कशाला बोलूलास रे? काम होत. ती मामा म्हणले होते जाऊन बोलून ये भेटून ये. काय बोलायचे बोल? काय सांगू आता तुला. ती आई म्हणली दुसरीकडं तर कुठं जमना, तर आपण मामाची पोरगी बघू. मग मामाला विचारलं, मामा म्हणले छकुलीला विचारून बघ काय होत आहे ते. तुला लाज वाटत का? लहानपणापासून राखी बांधते मी तुला. ती आता मामाची पोरगी हक्काची बायको असते ना, म्हणून मी तसं गोड गैरसमज करून विचारायला आलो. तुम्ही माझं लफड चालू आहे आधीच, कळलं ना? माझ्या नादी नको लागू. उभं ती आई म्हणली म्हणून मला काय. ठीक आहे सांगतो, सांगू का मामा लफड चालू आहे म्हणून? मी काय सांगू? आईला आता तर मामाची पोरगी बी गेली. कसं करू मी?
अरे माझ्या बॉयफ्रेंडने डोकं खाल्लंय माहिती का, सारखं फोन करतो, व्हिडिओ कॉल करतो, कुठं गेली का गेली, मित्रांसोबत नाही जायचं, इकडं नाही जायचं, तिकडं नाही जायचं, बाहेर जाताना फोन कर, हे कर, ते कर. कसं असतं माहितीये का, ते येड आहे जरा, त्याला कळत नाही, त्याला जरा समजून सांगायला पाहिजे, तर ते डोक्याच्या बाहेर आहे. माझ्यासारखी पोरं तसं काही करत नाहीत माहितीये का, तू एवढी चांगली आहेस, तर ते होत राहतं एवढं का डोळे. मला फोन आला एक मिनिट. हॅलो, कोणासोबत? आता मित्र का कुत्रा, कुत्र्यासोबत कशाला फिरायला तू? हा, तुला 10 वेळेस सांगितलं त्यासोबत फिरायचं नाही म्हणून, आणि मला विचारलंच का तू घरच्या बाहेर पडताना? हा, तुला 10 वेळेस सांगितलं, मला विचारायचं कुठं जायचं ना, थवड फुटून मार, त्याला बी सांग त्या पार तिन्ही पाय काढून टाकील त्याचे, शानपण करू नको. हा काय हे, तुम्ही सगळे पोरं सारखेच एका माळ्याचे मनी, सुधारणार नाही कुत्रे कुठले. तुला माहितीये का, सुंदर पोरींना ना मोस्टली दाताच लय प्रॉब्लेम असते, खालीवरी असते, खेकड्या सारखी. माझे बघ किती छान आहेत. हा ना, तू सुंदर कुठे आहेस पण? ओ खरंच सुंदर नाहीस बाबा, तुला का म्हणू का, तुझ्या समाधानासाठी म्हणू का, म्हणू का, उगा म्हणलो तर लोक लाईक करायचे नाही. कसलं अरे 5 वाजले मी जाते आता, माझ्या बॉयफ्रेंडने सांगितले 5 वाजता घरी जाऊ म्हणून, एक तर त्यांनी सोडले तेच लय झालं. अरे किती ऐकतार तुम्ही, निब्बा निब्बी काय मला कधी सुधारता का नाही रे. अरे कधी कधी पप्पांनी जर तुला म्हणले की बाळा ह्या टायमिंगला घरी ये, तू कधी गेलीस नाही, मग ह्याचं काय म्हणून ऐकते तू, हे 4 दिवस झाले आले बोलतोय तू पण. ते कुठं काशी करते तुला माहितीये का, दुपारी ते तर त्या वडाक्याच्या झाडाखाली बसलो होतो. कोणासोबत? ते आता सांगू नये, जाऊ दे, ते त्याला विचारतय, पण एवढं ऐकायचं नसतंय. जाऊ दे, मी पण नाही ऐकणार, त्याला फोन लावून सांगते. ऐक ना, त्याला कशाला फोन लावते, आपण काय करू, आपण मस्त तिथे गरम गरम भजे खाऊ, इकडे आला फोन, तर त्याला सांग कोणामध्ये आग लावायची असेल तर संपर्क करा. काजल, ती माझी ना स्कूल फ्रेंड आली एक, मी तिला भेटून येतो. नाही नाही जायचं तू, अरे लहानपणापासूनची फ्रेंड आहे, नाही जायचं बोलले ना तुला, नाही जायचं. आम्ही लहानपणी असे गोट्या खेळत होतो म्हणून. आता काय खेळणार आहे जाऊन तिथं? काहीच खेळणार नाही, बस लय दिवस झालं भेट नाही, लहानाचे मोठे झालो, मित्र आहेत आम्ही. तुला ती पाहिजे का मी पाहिजे? अरे ती मैत्रीण नाही, तू असं का करते, तू तुला कसं समजत नाही यार, बर येतो ना जाऊन. तुला ती पाहिजे का मी पाहिजे ते सांग. असं टॉक्सिक राहू नका, तुला सांगायला मी लॉयल आहे, लॉयल आहेत आहे मी, मैत्रीण आहे लहानपणापासून. म्हणजे तू आता माझ्यासोबत भांडणं करून तिच्याकडे जायचंय तुला? नाही तसं काही नाहीये, तू एवढं डॉग दिसू नको, मी खरंच लांब निघून जाईल, वैताग दिलास तसा. हो तुला सोडूनच जायचं ना, मला तुझ्या मनासारखं व्हायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट तेच आहे तुझी, प्रत्येक वेळेस तेच आहे. इकडे बघून बोल. तुला हाणू का, मी हाणून घेऊ. काय जायचं नाहीये, तू बस इथं गप्पा मारू मैत्रीण.